जनतेच्या प्रश्नावर भाजप चर्चा करत नाही, काँग्रेस जनतेच्या प्रश्नावर बोलतो. निवडणुका झाल्या, आता जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यावं. आम्ही जनतेच्या प्रश्नावर बोलतो म्हणून लोकांच्या पोटात दुखतं, काँग्रेसला सध्या टार्गेट करत आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. काँग्रेसने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात, त्याला काही गोदी मीडियाला, काही यूट्यूबचे काही चॅनल आहेत त्यांनाही त्रास झालेला आहे. तर स्वाभाविक आहे की काँग्रेस आता सध्या टार्गेटमध्ये आहे असं मी गेल्या 2 दिवसापासून पाहतो आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की निवडणुका झाल्यात, निवडणुकीला आता बाकी वेळ भरपूर आहे, 4-5 महिने आहे, त्याची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये किड्या माकुड्यासारखी लोकं मरतात आहेत. उष्माघातामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे महाराष्ट्रात. शेतकरी वेगळे आत्महत्या करतात आहेत, तरुण आत्महत्या करतात आहेत, नीटच्या परीक्षेचा घोळ तयार झालेला आहे, पालक लोक चिंतित आहेत, मुलांचं भविष्य अंधकारात आहे. या विषयावर का चर्चा केली जात नाही? या विषयावर, जनतेच्या प्रश्नावर गोदी मीडिया किंवा काही यूट्यूब चॅनलचे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, त्यांना या सगळ्या गोष्टीवर वाचा फोडायला काय अडचण आहे? हे निवडणुका झाल्यात आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रतिमा, महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आणि काँग्रेस ते मुद्दे घेऊन चालतो आहे. बाकीच्या लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याला आमचं काही दुखत नाही. पण मूळ प्रश्न आहे की आज महाराष्ट्रात जनता सुरक्षित नाही आहे. किती लोक उष्माघातानं मरण पावलेत महाराष्ट्रात, त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा. पिण्याचं पाणी नाही आहे, वनवन भटकतात पाण्यासाठी, पाणी घ्यायसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी लोक उष्माघातात मरतात आहेत. सरकारला चिंताच नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया तयार करून ठेवलेले आहेत. काय चाललं का या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावरती चर्चा होण्याची गरज आहे. पण जी काही राजकीय ओरड आणि गरड, हे दोन्ही गोष्टी ज्या संपायलाच नको. व सत्तेमध्ये बसलेले आहेत, आलं ना तुमचं मोदी सरकार, तुम्ही आहात सत्तेमध्ये, बहुमताचं सरकार आहे, त्यांच्याच महायुतीमध्ये रोज महाभारत चालतं आहे. पण मूळ प्रश्न आहे की या जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार? आणि म्हणून हे नक्षलवाद आहे, हे अमुक आहे, हे चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या सरकारनी महाराष्ट्राच्या जनतेच्या बद्दलची काळजी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही, बियाणासाठी लाईनमध्ये लागतं, बोगस बियाणं भेटत आहे. स्वतःचं महाबीज महामंडळ, ज्याच्या बीज निर्माण करण्याचं काम शासनाचं आहे, त्याच्याजवळ बीज नाही. आंध्र प्रदेश गुजरातच्या कंपन्या येऊन शेतकऱ्याला लुटतात आहे, त्याच्यावर लक्ष नाही. काय शेतकऱ्यांचा कोणी मायबाप राहिलेला नाही महाराष्ट्रात? अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं काम झालेलं आहे. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि राजकीय ओरड आणि गरड याच्याशिवाय सत्ताधीशांना आज कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. काँग्रेस हे सगळे प्रश्न घेऊन लढेल, कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष काँग्रेसचं नाही. काँग्रेसचं लक्ष जनतेच्या प्रश्नावर आहे. जनतेला न्याय मिळवून देणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे, आणि त्यासाठी काँग्रेस लढत राहील.